अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लोहारा गावामध्ये सुद्धा आज मूकमोर्चा काढण्यात आला। लोहारा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने बाजारपेठ येथून या मूकमोर्चाची सुरुवात झाली। या प्रसंगी प्रथम मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या समाजाच्या शहीद वीरांना आंदोलकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण लोहारा गावामधून मूकमोर्चा काढण्यात आला। पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांना यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या वेळकाढू धोरणाच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जे आंदोलन सुरू झालेलं आहे आरक्षणाच्या संदर्भात, त्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासंदर्भात लोहारा येथे आज मूकमोर्चा आणि निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। या ठिकाणी शेकडोंनी मराठा समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी हजर झालेले आहेत। अत्यंत शांततेच्या मार्गाने कुठल्याही प्रकारचं हिंसक वातावरण न निर्माण करता शासनाला एक निवेदन देण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्या या मंजूर करण्यात याव्या आरक्षणासंदर्भातल्या, एवढी या निमित्तानं विनंती केली जाणार। त्याचप्रमाणे औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे यांनी जे आत्मबलिदान केलेलं आहे या आरक्षणाच्या संदर्भात, त्या युवकाच्या निधनाबद्दल त्याने जी या ठिकाणी आहुती दिली त्या आहुतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी आज या त्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी मराठा समाजांनी केलेलं आहे। आणि सर्वांनी कायद्याचं पालन करून शांततेत मोर्चा काढला याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद। मोर्चा काढला या मूकमोर्चाला जे आपण सर्व समाज बांधव उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो। तसेच पाटील साहेब आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ दोन चार गाव घेऊन ते आपल्यासाठी धावपळ करत इथपर्यंत आले आणि त्यांनी आपल्याला अमोलाचं सहकार्य केलं आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी पाटील साहेबांचे आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफचेही गावाच्या वतीनं समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो। आणि आजचा आपला मोर्चा संपला असं जाहीर करतो, शांतता संपला असं जाहीर करतो। सर्वांचे पूर्ण एकदा अभिनंदन आणि आभार, उपस्थित राहिल्याबद्दल आभार। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।